पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठा झटका बसलाय. नारदा स्टील प्रकरणी टीएमसीच्या मंत्र्यांसह चार नेत्यांची जमानत रद्द करण्यात आली आहे. तृणमूलचा मोदी सरकारवर निशाणा. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं या प्रकरणात टीएमसी नेते फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आमदार मदन मित्रा आणि माजी टीएमसी नेते आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांना जामीन दिला होता. मात्र कोलकाता उच्च न्यायालयानं खालच्या न्यायालयानं दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार तयार होताच नारद स्टिंग प्रकरणात त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई सुरू झाली आहे. सीबीआयनं नारद स्टिंग प्रकरणातील चार आरोपींना छापेमारी करत अटक केली होती. अटकेमुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात पोहोचल्या. या अटकेबाबत नाराजी व्यक्त करत ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला मलाही अटक करा असं सांगितलं.